मित्रांनो, अनेक व्यूअर्सला वेगवेगळ्या शंका असतात, वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते आम्हाला कमेंट बॉक्समधून विचारत असतात की सर, अमुक अमुक समस्येचं समाधान काय आहे काय, किंवा अमुक अमुक ठिकाणी कुठली लॉटरी येणार आहे. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या विविध भागातून घेत असतो. असाच एक प्रश्न अपंग बंधू भगिनीच्या बाबतीत आपल्याला एक विचारलेला आहे आणि आज आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत आजच्या या भागातून. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, अपंगांच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला आहे आदिप पाटील यांनी. आदिप जी असं विचारतायत, अपंगांना किती घरे आहेत हे तुम्ही कधीच सांगत नाही, त्यांना काय लाभ आहेत हे पण कधी सांगत नाही, मी अपंग आहे म्हणून विचारले. तर आदिप जी लक्षात घ्या, तुमचा प्रश्न आमच्यासाठी खूप बहुमूल्य असा प्रश्न आहे, कारण ह्याच्यामुळे जे अपंग बंधू भगिनी असतील त्यांना एक कुठेतरी आयडिया येऊन जाईल सिडको आणि म्हाडाच्या बाबतीमध्ये की नेमकं किती टक्के त्या ठिकाणी घरे राखीव ठेवली जातात, काय काय सुविधा किंवा काय काय लाभ आपल्याला सिडको आणि म्हाडाकडून मिळतात. तर लक्षात घ्या दीपजी, अपंगांसाठी म्हाडा किंवा सिडकोमध्ये जवळजवळ 3% घरे ही राखीव ठेवली जातात आणि हे जे अपंगत्व आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे अपंगत्वाचं. आणि हे जे अपंगत्व आहे किंवा हे जे लाभ मिळतात ते कोणाला मिळतात, म्हणजे त्याचा अपंगत्वाचा प्रकार काय काय असू शकतो या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या, जे म्हाडाच्या बुकलेटमध्ये किंवा सिडकोच्या बुकलेटमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. जे अपंगत्वाचे प्रकार जे म्हाडा किंवा सिडकोने जे सांगितलेले आहेत ते असे आहेत, अंधत्व पूर्ण म्हणजे ब्लाइंडनेस आपण ज्याला म्हणतो तो आहे, दुसरं आहे लो विजन कमी दृष्टी, तिसरा आहे लेप्रसी कट अर्थातच कुष्ठरोग मुक्त, चौथा आहे हिअरिंग इम्पेरिमेंट कर्णबधिर, नंतर आहे लोकोमोटर डिसॅबिलिटी अवयवतरी कमतरता, त्याच्यानंतरचा आहे मतिमंदत्व अर्थात मेंटल रिटार्डेशन, त्याच्यानंतर आहे मनोविकृती मेंटल इलनेस. हा जो मुद्दा आहे हा खूप दोन वर्षापूर्वी हा ऍड केलेला आहे. तर हे सगळे मुद्दे म्हणजे हे सगळे अपंगत्वाचे प्रकार आहे, म्हणजे ह्या प्रकारामध्ये जर एखादा बंधू भगिनी जर मोडत असेल तर मात्र ते म्हाडाच्या आणि सिडकोच्या लॉटरीसाठी फॉर्म भरण्यास पात्र ठरतात. परंतु मित्रांनो, यासाठी तुम्हाला जे प्रमाणपत्र आवश्यक आहे, जे सर्टिफिकेट आवश्यक आहे, ते कुणाचं असायला पाहिजे ते सुद्धा आपण पाहूया. जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र किंवा संबंधित वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र किंवा नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हाजी अली मुंबई या संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा SADM प्रणालीद्वारे निर्गमित अपंगत्वाचे प्राप्त प्रमाणपत्र किंवा केंद्र शासनाचे संकेतस्थळ www.swavlamban.gov.in याद्वारे प्राप्त प्रमाणपत्र. म्हणजे ह्याच्यापैकी जर कोणाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल संबंधित अधिकारी किंवा संबंधित संस्थेचं, तर मात्र तुम्ही नक्कीच सिडको किंवा म्हाडाच्या योजनेसाठी पात्र ठरता. आणि जे काही म्हाडा किंवा सिडकोकडून ज्या काही लाभ 3% लाभ मिळतो किंवा देण्यात येतो त्याच्या अंतर्गत तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता आणि म्हाडाच्या सोडतीतून घर मिळवू शकता. तर हे होती मित्रांनो एका प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला विचारलं होतं आदिप पाटील यांनी. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, त्यांची उत्तरे दिली जातील. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.